आपण नमस्कार शेतकरी बंधूंनो, कळमेश्वर तालुक्यात पुन्हा एकदा खापरी या भागात आपण आलेलो आहोत एका शेतकऱ्यांच्या गव्हाच्या शेतात। आणि सुंदर असा गहू उदासी तंत्राने घेणारे शेतकरी किती फुटवे भरले दादा? 26 फुटवे। आणि इतका सुंदर गहू, एक थोडासा गहू दाखवा व्हिडिओ मध्ये की दादा आपण अंतर काय घेतलं होतं? याचं 8 इंचाचं अंतर घेतलं होतं। आणि बियाणं किती घेतलं होतं एकरी? 22 किलो फक्त 30 किलो घेतलं? एकर भर नाही आहे, हा पाऊन एकर आहे। तर 22 किलो बियाणं घेतलं। बरं, काय म्हणता तुम्ही, काय वाटतंय आज तुम्हाला? प्रत्येक वर्षी तुम्ही गहू घेता, ओंब्या वगैरे चांगल्या दिसून राहिल्या, ओंब्या वगैरे चांगल्या आणि बिलकुल एक लेवलचा गहू दिसतोय। हा बरं, कलर वगैरे चांगला। बरं, कुठे मर वगैरे आहे आपल्या शेतामध्ये? नाही, मर नाही। कुठे आळी वगैरे दिसते? नाही, एकदम चांगला दाणा आता काढला वैशाली तर नाही, तर टवटवीत म्हणजे ठोकर दाणा बनतोय। हा, एकदम छान गहू बनतोय। तर आनंद आहे तुम्हाला उदासी तंत्र वापरल्याचा? हा, आणि तुम्ही जे म्हणजे मला न पाहता, मला न भेटता तुम्ही तंत्राचा वापर करताय, इतका विश्वास ठेवला तर समाधान वाटतंय तुम्हाला। हा, आणि बंधू ना तुम्हाला हे आता सकाळपासून इतके पिकं पाहू लागलो तर काय वाटतंय तुम्हाला? चांगलं वाटतंय? हा, तर या पद्धतीने तुम्ही कार्य करणार? तुम्ही यावर्षी कपाशीवर फक्त एक फवारणी केली होती, तुरीवर। पुढच्या वर्षी तुम्ही पूर्ण तंत्राने करणार सुरुवातीपासून शेवटपर्यंत? तर जरूर करा, निश्चितपणे मी तुम्हाला आश्वासन देतो की भैया तू पुढे ये आणि जरा शेतीमध्ये ताकद लाव, मी तुला 2 वर्षात लक्ष बनवतो। हा माझा शब्द आहे। चला, धन्यवाद मित्रांनो, धन्यवाद।